प्रेक्षकांनो आपलं स्वागत। थेट जाऊया चंद्रपूरमध्ये। चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर या मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत। प्रतिभा धानोरकर यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचं आव्हान आहे। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत। कृष्णा, प्रतिभा धानोरकर या मतदानासाठी आले आहेत आणि त्या लाईनमध्ये देखील उभा आहेत, काय प्रतिक्रिया आहे? आज किती महत्त्वाचा दिवस आहे? आज 19 एप्रिल महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचं मतदान आज आहे। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा देखील आहे आणि एका बाजूने माझ्यासाठी दुःखाचाही आहे, कारण दरवर्षी या मतदान केंद्रावर मी आणि या क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर हे जोडीनं मतदान करायला यायचो, पण आज त्यांची उणीव कायम मला जाणवत आहे। पण आज हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा खऱ्या अर्थानं सन्मान करण्याचा दिवस आहे। या देशात निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे। सगळे मतदार असतील, बांधव भगिनी आहेत, त्यांना मी आवाहन करतो की या उत्सवात सामील होऊन आपण खऱ्या अर्थानं संविधानाचा सन्मान केला पाहिजे, लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे आणि जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात होईल मतदान करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे। तुम्ही तुमच्या पतींची आठवण केली म्हणून विचारतो, 5 वर्षापूर्वी तुम्ही औक्षण केलेलं असेल, त्यांना सोबत आलेला असाल, त्यांच्यासाठी प्रचार केलेला असेल, मात्र आज ते आपल्यासोबत नाही आहे, त्याची किती मोठी उणीव आहे? नक्कीच आज 18 वर्ष माझ्यासोबत ते होते आणि शरीरानं जरी नसली तरी मनानं ते कायम माझ्यासोबत आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि मला विश्वास आहे मी 100% विजयी होईल। तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, साहजिकच आहे। आपला जोडीदार आपल्यासोबत अशा क्षणी सोबत नसणं हे तेवढं खूप मोठं दुःख आहे खरं तर, परंतु लोकांना काय आव्हान करणार सामान्य मतदारसंघातल्या आपल्या? नक्कीच आता आपण बघितलं की आपल्या भागात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा आहे, पण एवढ्या तडाख्यातही आपला मतदान करणं हा नैतिक अधिकार आहे आणि तो अधिकार आपण संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तो अधिकार प्रत्येक जनमानसाने बजवावा असं आवाहन मी प्रत्येकाला करत आहे। मुनगंटीवारांना शुभेच्छा द्या। नक्कीच, त्या ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, विद्यमान 35-40 वर्षापासून ते राजकारण करत आहे आणि माझे मोठे बंधू आहे, ते त्यांना मी मनापासून शुभेच्छा देईल। हे बीप माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्या मतदानाला या ठिकाणी आलेले आहे आणि ते आपला हक्क देखील आज बजावतील। तर प्रतिभा धानोरकर या आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चंद्रपूरमध्ये आलेल्या आहेत आणि या मतदानाच्या वेळी त्यात थोड्याशा भावुक सुद्धा झाल्या। प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत, काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे महायुतीचे विद्यमान सध्या राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं। प्रतिभा धानोरकर या आपल्या कार्यकर्त्यांसह आज आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या आहेत आणि सर्व मतदारांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की आपला हा लोकशाही मधला उत्सव आहे आणि प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। नाही पण इथेच थांबतो, इथेच थांबतो सर, पुढे येणार नाही। आम्ही नाही जातो पुढे, नाही नाही आम्ही पुढे नाही, शॉर्ट इथून एक आम्ही इथून नोंदणी करताना घेऊ। आज देशभरामध्ये 102 मतदारसंघांमध्ये आपलं मतदान पार पडतंय, यामध्ये महाराष्ट्रातल्या 5 मतदारसंघांचा समावेश आहे, त्यामध्येच एक चंद्रपूर आहे। चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट सामना रंगणार आहे। महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आणि महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये लढत होणार आहे आणि प्रतिभा धानोरकर या सध्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेल्या आहेत। गेली 18 वर्ष आपण आपल्या पतीसोबत
या मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत होतो, परंतु यावेळी ते नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि थोड्याशा भावुकही झाल्या प्रतिभा धानोरकर। सर्व मतदारांना त्यांनी मतदानाचं आवाहन केलेलं आहे। सर थोडं प्लीज प्लीज हां हां इथे इथे पीछे जा रहे ओके सर सीसीटीव्ही के पीछे जा रहे लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरू झालेलं आहे। सकाळी 7 वाजताच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। देशभरातील 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे मतदान पार पडते। यामध्ये 102 मतदारसंघांमध्ये आज देशभरामध्ये मतदान पार पडते आणि मतदार आपलं हे परम कर्तव्य बजावत आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भामध्ये असलेल्या 5 मतदारसंघांचा समावेश आहे। नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर, आणि त्याच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या प्रतिभा धानोरकर सध्या आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। मॅडम इकडे बघा। या 5 ठिकाणी थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे। आणि आता प्रतिभा धानोरकर या आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले आहेत। दादा 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 मोबाईल थोडा पीछे लावून